नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य आणि एक पुणेरी सोलापूरकर आणि या शहराचा एक सामान्य नागरिक. लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, सोलापूरची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि आचारसंहितेचंसुद्धा लागू झालेली आहे. अजूनसुद्धा सोलापुरात एका प्रमुख पक्षाला उमेदवार सापडत नाही आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे. सर्व राजकीय पक्षांना सोलापूर ही एक प्रयोगशाळा करून टाकलेली आहे की जे आमच्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी अतिशय घातक आहे. दिल्लीमध्ये त्यांचा एकने आकडा वाढतो, पण आमच्या गावचा मात्र सत्यानाश होत गेलेला आहे. तिथे दिल्लीमध्ये एकने आकडा वाढवण्यासाठी आम्ही आमचं गाव मात्र भकास करून घेतलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये काही योजना आल्या नाहीत अशातला भाग नाही, पण त्या योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे हे मात्र नक्की आहे. आणि त्या ज्या लोकांना अत्यावश्यक नाहीत अशा गोष्टी करण्यावरती जास्त भर दिला गेलेला आहे. म्हणून मी म्हणतो की सोलापूर ही एक प्रयोगशाळा झालेली आहे. गेल्या 10 वर्षात भाजपचे जे 2 खासदार होऊन गेले आणि आपल्याकडे 11 आमदारापैकी 7 आमदार भाजपचे आहेत आणि 2 खासदार आहेत, ते दोन्ही भाजपचे असूनसुद्धा सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा दरवर्षी गर्तेत चाललेला आहे, खोलामध्ये चाललेला आहे, बुडीत चाललेला आहे, कारण ह्यांचे वेगवेगळे प्रयोग. तर हे ह्यांचे प्रयोग आता थांबवणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रयोग थांबवणं हे इथल्या नागरिकांच्याच हातामध्ये आहे की आम्ही गिनी पिग नाही हे दाखवून देणं. आता सोलापूरच्या नागरिकांनी पुढाकार घेऊन हे सगळ्या राजकीय पक्षांना दाखवून दिलं पाहिजे की आम्ही आता गिनी पिग होऊन नाही, आमचा गिनी पिग आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला स्थानिक, सुसंस्कृत, अभ्यासू आणि ज्याला ॲडमिनिस्ट्रेशनची जाण असेल असाच उमेदवार आम्हाला पाहिजे आणि अशाच उमेदवाराला आम्ही मत देणार आहोत हे मात्र नक्की आहे. आता ह्याच्यामध्ये कुणी विचार येतो आणि बाहेरचा आलेला उमेदवार विकास करू शकत नाही का असासुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण प्रोबॅबिलिटी स्टडी, शक्यताचा जर आपण अभ्यास केला तर स्थानिक उमेदवार हा बाहेरच्या उमेदवारापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, कारण त्याची इथे एक नाळ जुडलेली असते. बाहेरचा व्यक्ती येईल, 5 वर्षे राहील आणि तो निघून जाईल, त्याला ह्या शहराशी काही घेणं देणं नाही. झालं काय किंवा नाही झालं काय, त्याला त्याची पेन्शन लागू होऊन जाईल आणि त्याच्या नावापुढे माजी खासदार लागेल. ह्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत हे मी अत्यंत ठामपणे सर्व राजकीय पक्षांना सांगत आहे. पुन्हा एकदा मी आवाहन करेन की सोलापूर हे तुमची राजकीय प्रयोगशाळा नाही आणि सोलापुरातील नागरिक, मतदार हा गिनी पिग मुळीच नाही. आम्ही आमचा गिनी पिग होऊ देणार नाही आणि तमाम सोलापुरात. नमस्कार, मी विजय कुंदन जाधव, गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचचा सदस्य तथा एक सामान्य सोलापूरकर. आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे लोकसभेचं. सोलापूरकरांना केवळ एकच अपेक्षा आहे, सोलापूरला स्थानिक, अभ्यासू, सुसंस्कृत आणि दिल्ली दरबारी जे काही 48 केंद्रीय विभाग आहेत त्या 48 केंद्रीय विभागातनं सर्वाधिक जे काही केंद्रीय निधी असेल, वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळे प्रकल्प असेल, जो कोणी उमेदवार जास्तीत जास्त सोलापूरसाठी खेचून आणेल त्याच उमेदवाराला आम्ही सोलापूरकरांनी निवडून द्यायचं आता पक्क ठरवलेलं आहे. सोलापूरकर आता फार वैतागलेले आहेत मौन बाळगण्यापासनं. सोलापूरकरांना तेच गोष्टीचं वादे न्यारे न पुरवण्यापासनं सोलापूरकरांना आता केवळ आणि केवळ अभ्यासू आणि सुसंस्कृत आणि दिल्ली दरबारातनं सर्वाधिक निधी आणि प्रकल्प खेचून आणणारा नेतृत्वच आता सध्या सोलापूरकरांना अपेक्षित आहे. धन्यवाद.